आंतरराष्ट्रीय डेअरी महासंघाच्या वतीनं बारा ते पंधरा सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली इथं जागतिक डेअरी शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे या संमेलनातील तांत्रिक परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी जगभरातील चाळीस तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे या तज्ञांमध्ये डॉक्टर चेतन नरके यांचा समावेश आहे डेअरी उद्योगात निर्माण झालेले ग्रामीण भागातील पर्यावरणपूरक आणि शाश्वत अर्थचक्र या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत जागतिक स्तरावर दुग्ध व्यवसायावर मार्गदर्शन करणारे डॉक्टर चेतन नरके कोकूच्या इतिहासातील पहिले संचालक आहेत चेतन संमेलनातील तांत्रिक परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी राज्याला देखील पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळाले याशिवाय परिषदेतील ते सर्वात तरुण वक्ते असून डॉक्टर चेतन नरके पूर्व आशियातील नामवंत अर्थतज्ज्ञ आहेत थायलंड सरकारच्या वित्त मंत्रालयाचे वाणिज्य सल्लागार म्हणून नरके यांनी काम केले नुकतीच त्यांचे संपूर्ण देशातील दूध उत्पादक शेतकरी गटातून इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालक पदी निवड आहे संमेलनात वैज्ञानिक आणि तांत्रिक परिषदा तसेच प्रदर्शनाचा समावेश असतो यंदाच्या संमेलनात जगभरातून सुमारे अडीच हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत दुग्ध उत्पादक शेतकरी डेअरी प्रक्रिया कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी डेअरी उद्योगाला पुरवठा करणारे उद्योजक शिक्षण तज्ज्ञ सरकारी प्रतिनिधी यांचा समावेश आहे आंतरराष्ट्रीय डेअरी महासंघाच्या वतीनेच दिनांक अकरा सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे सर्व देशातील शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या प्रश्नावर या क्षेत्रातील तज्ज्ञांची परिषद आयोजित केली असून परिसंवादात डॉक्टर चेतन नरके भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा